नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शिक्षण, आरोग्य, ग्रामविकासाच्या संदर्भात उल्लेखनीय आणि भरीव काम करणारे कुंडेवाह ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वासकर यांचा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने मानाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर येथे शुक्रवारी झालेल्या समारंभात त्यांना आदर्श गाव योजनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, माजी मंत्री सुरेश धस, आमदार प्रशांत बंब, निलेश लंके, अंमलबजावणी संचालनालयाचे सह आयुक्त उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांकडून सरपंच सदाशिव वासकर आणि सदस्यांचे अभिनंदन केले जात आहे. जागतिक पुस्तक दिन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्ताने सत्याग्रह कॉलेज, सिद्धार्थ मल्टीपर्पज रेसिडेन्शियल हायस्कूल, अजिंठा इंटरनॅशनल स्कूल यांच्या माध्यमातून शनिवारी 12 तास वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी 3 गट तयार करण्यात आले. पहिला गट 8वी ते 12वी, दुसरा गट 12वी ते पदवीधर आणि खुल्या गटात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला खारघर सत्याग्रह महाविद्यालयातील शांताबाई रामराम सभागृहात शनिवारी सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 94 स्पर्धकांनी सहभाग घेतला. वाचन आणि शिक्षणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकांना कळावे या हेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात अनेक वर्षापासून विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर जयंती साजरी केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षी 14 मे 2022 रोजी भव्य दिव्य स्वरूपाची जयंती पनवेलमध्ये साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून शंभूराजे यांच्या जयंतीसाठीच्या पहिला नियोजन बैठक करंजाडे येथे संपन्न झाली. या बैठकीत जयंतीचे स्वरूप कसे असावे, भव्य दिव्य शोभायात्रा आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. शिवराय मनामनात शंभूराजे घराघरात त्याचप्रमाणे महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्थेचे मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी 21 एप्रिल रोजी सांगली येथे पक्षीय कार्यक्रमात हिंदू विवाह व्यवस्था, कन्यादान अशा अनेक विषयांवर टिंगलटवाळी केली. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्या पार्श्वभूमीवर जात तालुका सर्वशाखीय ब्राह्मण सभेने अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना दिले आहे. यावेळी कर्जत तालुका सर्वशाखीय ब्राह्मण सभेचे महेश वैद्य, दीपक वैद्य, सुयोग फडके, विजयकुमार धारप, हितेश ठोसर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समाजांमध्ये वातावरण बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या प्रभाग 18 मधील उपजिल्हा रुग्णालयासमोरील नवांकूर सोसायटी समोर बरेच दिवस पाणी साचले होते. स्ट्रोम वॉटर ड्रेनमध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत सोसायटीमधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे तक्रार दिली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विक्रांत पाटील यांनी लगेच फवारणी करून घेतली आणि महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित स्ट्रोम वॉटर ड्रेनमधील साचलेल्या कचऱ्याची सफाई करून घेतली. समस्या जाणून त्याची त्वरित दखल घेतल्याबद्दल विक्रांत पाटील यांचे रहिवाशांनी आभार मानले आहेत. आपण आमदार असेपर्यंत नागोठणे गावातील एकही विकासाचे काम शिल्लक राहणार नाही आणि गावाच्या विकासाबाबत कुठेही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नागोठणे येथे दिली. स्थानिक आमदार विकास कार्यक्रमाअंतर्गत विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा गुरुवारी झाला. आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नागोठणे शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. या सोहळ्यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ मनीषा कुंटे, नागोठणे सरपंच डॉ मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
खोपोली येथील अग्निशामक दलाजवळ नगरपालिकेच्या मालकीची जागा ही जागा इसार पेट्रोल पंपासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे. मात्र हा पेट्रोल पंप महिन्यातून 20 दिवस बंद असतो, त्यामुळे सदरची जागा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ ताब्यात घ्यावी अशी मागणी खोपोली शहर मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा संघटक संजय तन्ना यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी नितेश शहा, बाळा दर्गे, संजय दळवी, सतीश येरुणकर उपस्थित होते. माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्गावरील नेरळ साई मंदिर नाक्यावरील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे अनेक दिवसांपूर्वीच मंजूर झाले आहे. मात्र या 900 मीटर पैकी 4 मीटर लांबीच्या भागाचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर महिनाभर हे काम बंद होते, त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे पावसाळ्यापूर्वी तरी संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून घेण्यासाठी सूचना करण्याची गरज आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने काँक्रिटीकरणाचे काम तात्काळ हाती घेण्याची मागणी नेरळ येथील जय मल्ला रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्रावण जाधव आणि इको रिक्षा संघटनेचे अध्यक्ष केशव तरे यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदून गायब करण्यात आला होता. त्यानंतर जुना रस्ता पुन्हा तयार करून द्यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी 4 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले. त्यावेळी 7 दिवसात रस्ता तयार करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र शासकीय यंत्रणेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आपला जुना रस्ता पुन्हा तयार करून द्यावा आणि रस्ता खोदणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आदिवासी सेवा संघाचे रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुका अध्यक्ष जयतू पारधी आणि बेडीसगाव येथील ग्रामस्थ हे महाराष्ट्र दिनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. खेडेगावांच्या शाश्वत विकासासाठी 9 कलमी कार्यक्रम राबवण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या असून देशातील सर्व गावांचा 2030 पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात सुधारणा केली आहे. त्यानुसार पंचायत राज दिनाचे औचित्य साधून आज रायगड जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील आणि ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे. तसेच ग्रामसभेच्या आयोजनाबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाड तालुक्यात अतिवृष्टीने झालेले नुकसान भविष्यात टाळण्यासाठी आणि शासन दरबारी उपाययोजना सुचवण्यासाठी पूर नियंत्रण समिती स्थापन झाली. या समितीने केलेल्या मागणीनुसार गाळ काढण्याच्या कामाला शासनाने सुरुवात केली. मात्र 2 महिन्यांपासून गाळ काढणाऱ्यांना 1 रुपयाही न दिला गेल्याने गाळ काढणाऱ्या यंत्रणेने हे काम थांबवले आहे. त्यामुळे कामाचे पैसे द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान जलसंपदा विभागाने महसूल विभागाकडे 1 कोटी रुपये जमा केले होते. 7 लाख रुपये इंधनाचे दिले आहेत अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली असून 93 लाख रुपये शिल्लक असल्याचे स्पष्ट केले. पालीतील कॅफे बिग ब्लू मार्बलमध्ये प्लास्टिकचा अविघटनशील कचरा पुनर्वापर करण्यासाठी पाठवला जात आहे. या कॅफेतील बहुतांश वस्तू या पर्यावरणपूरक असून विघटनशील आहेत. येथील कचऱ्याचा वापर खत बनवण्यासाठी केला जातो. या सर्व उपक्रमामुळे हे कॅफे सुधागड तालुक्यातील 1 मे झिरो वेस्ट कॅफे ठरले आहे. कॅफेमध्ये कोल्ड कॉफी किंवा अन्य गोष्टींसाठी लागणाऱ्या दुधाच्या पिशव्या साठवून त्या धुवून स्वच्छ केल्या जातात आणि त्यानंतर या हजारो पिशव्या पुनर्वापरासाठी मुंबईत पाठवल्या जातात. यामध्ये कॅफेच्या संचालिका सुरभी मोरे, कर्मचारी दर्शना शिंदे आणि हर्षदा गोळे या दोघी देखील प्लास्टिक टाळण्यासाठी मोठा हातभार लावत आहेत. महावितरणकडून वीज ग्राहकांना चालू महिन्यात 2 वीज बिले देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या बिलांच्या वाटपामध्ये 1 नियमित वीज बिल तर दुसरे अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीज बिल आहे. ही दोन्ही वीज बिले एकाच वेळी नागरिकांना मिळाल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. उरण तालुक्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. आता हे रेग्युलर वीज बिल आणि दुसरे बिल अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीज बिल कसे भरायचे, हे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहकांना पडला आहे.
महागाईत वीज बिलांचा सर्वात मोठा झटका ग्राहकांना बसल्याने एकाच वेळी दोन वीज बिले पाठवून महावितरण कंपनीने ग्राहकांना एक प्रकारे शॉक दिला आहे. महाड तालुक्यात गेले काही दिवस पावसाचे चिन्ह दिसून येत होते. बदललेल्या तापमानामुळे शुक्रवारी सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि तालुक्यातील काही भागात पाऊस तर काही भागात वादळी वाऱ्याने नुकसान केले. या वादळी वाऱ्यामुळे शिरगाव आदिवासी वाडी येथील एका घराची भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तालुक्यात बदलणाऱ्या तापमानामुळे सर्वच हैराण झाले आहे. शुक्रवारी जोरात वादळी वारा आणि पाऊस झाल्याने अनेकांची पळापळ झाली. ऐन खरेदीच्या वेळेतच अचानक उठलेल्या वादळाने वातावरणात प्रचंड धूळ निर्माण झाली होती.